नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा गुडके पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत करते. आजचा आपला विषय असणार आहे डिपार्टमेंट PSI परीक्षा बुक लिस्ट, पुस्तक सूची, पुस्तक यादी आपण ज्याला म्हणतो. खरं तर पुस्तक बाजारामध्ये भरपूर असतात, म्हणजे बऱ्याच लेखकांनी बरीच पुस्तकं डिपार्टमेंट PSIबद्दल लिहिली असतील किंवा इतर GSबद्दल लिहिलेली असतील. परंतु एक आयडियल बुक किंवा आयडियल बुक सोर्स आपल्याला वापरणं आवश्यक असतं. एकाच वेळी अनेक पुस्तकं वाचणं किंवा एकच पुस्तक वारंवार वाचणं हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विषय असतो. परंतु या ठिकाणी मुद्दा हा येतो की तुम्ही पुस्तकं किती जरी वाचली, कोणती जरी वाचली, तरी त्यामध्ये एक सातत्य असावं, म्हणजे थोडक्यात अभ्यासामध्ये एक सातत्य असावं. पुस्तकं एकच वारंवार वाचली पाहिजेत, म्हणजे एकाच विषयाचं एकच पुस्तक घ्यायचं आणि वारंवार वाचायचं, किंवा अनेक पुस्तकं घ्यायची अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी. अशा प्रकारचे दोन कॅन्डिडेट पडतात किंवा दोन गट पडतो, ठीक आहे. तर आज मूळ मुद्दा आहे तो म्हणजे पुस्तकं कोणती वाचावीत, त्यानंतरचा मुद्दा येतो पुस्तकं कशी वाचावीत, त्यानंतरचा मुद्दा येतो वाचलेल्या पुस्तकातून इम्पॉर्टंट नोट्स म्हणजे शॉर्ट नोट्स काढाव्यात की नाही काढाव्यात. तर या तीनही मुद्द्यांवरती आज मी सखोल चर्चा करणार आहे. आता पुस्तकं कोणती वाचावीत, तर थोडक्यामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला बुक लिस्ट ओरली सांगते आणि PDF फाईल जी आहे पुस्तकांच्या यादीची, माझ्या दृष्टिकोनातून योग्य वाटतात आणि माझ्या अनुभवानुसार जी आवश्यक आहेत, ती PDF फाईल मी आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तिथून तुम्ही ती बघू शकतात. पुस्तक कोणती वाचावीत हे ठीक आहे, परंतु पुस्तकं कशी वाचावीत हा पण एक पार्ट येतो, जो मी पुस्तकांची यादी तुमच्यासोबत ओरली डिस्कस केल्यानंतरच्या टप्प्यात सांगेन आणि त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यात नोट्स काढायच्या की नाही यावर चर्चा करणार आहोत, ठीक आहे. आता बघा, अभ्यासक्रमानुसार आपण जाऊयात. सुरुवात करूयात पूर्वपरीक्षेपासून. पूर्वपरीक्षेमध्ये मराठी व्याकरणासाठी तुम्ही प्राध्यापक बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकतात किंवा मोरावाळिंबे सरांचं पुस्तक वापरू शकतात. आता या ठिकाणी काय होतं, कुणाला मोरावाळिंबे सरांची भाषा समजते तर कुणाला बाळासाहेब शिंदे सरांची समजते. दोन्ही पुस्तकं एकाच वेळी वाचायची नाहीत, दोघांपैकी एकच पुस्तक रेफर करा, परफेक्ट करा. हे मराठी व्याकरणाच्या 25 गुणांसाठी मोर दॅन सफिशियंट ठरेल. त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे 25 गुण, त्यासाठी पुन्हा प्राध्यापक बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे किंवा या ठिकाणी तुम्ही प्राध्यापक सुदेश वेळापुरे सरांचं पुस्तक वापरू शकतात. आता या वेळापुरे सरांचं वोकॅबलरीचं पण बाजारामध्ये पुस्तक आहे, तेही तुम्ही घेऊ शकतात. तर वोकॅबलरीवरती गेल्या 2 वर्षामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले होते, म्हणजे मूळ ग्रामर जे आहे, चेंज द व्हॉइस, आर्टिकल, डिग्री, मॉडल ऑक्झलरीज किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, याच्यावरती त्या तुलनेने कमी प्रश्न विचारण्यात आले जेवढे वोकॅबलरीवरती, म्हणजे फ्रेजेस, इडियम्स, करेक्ट ऑर इनकरेक्ट, आयडेंटिफाय करेक्ट ऑर इनकरेक्ट सेंटेन्स, यावरही इंग्रजी व्याकरणात जास्त प्रश्न विचारलेले गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला आढळलेले आहेत. म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेकडे जर बघितलं तर आपल्याला इंग्रजी व्याकरणाची ही स्थिती स्पष्ट होते की वोकॅबलरीवरती जास्त आयोगाचा कल आहे विचारण्याचा प्रश्न, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही वेळापुरे सरांचं वोकॅबलरीचं बुक नक्की प्रेफर करा, बेस्ट बुक आहे कारण आपल्याला इझिली समजतं, म्हणजे मराठीमधले अर्थ दिलेले आहेत, इंग्रजीमधले पण अर्थ त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे मूळ GS, सामान्य अध्ययन ज्याला तुम्ही म्हणता. आता त्याच्यामध्ये बघा, बेसिकली या ठिकाणी पहिला विषय येतो आधुनिक भारताचा इतिहास. आता इतिहास म्हटलं की आपल्याला 11वी इतिहासाचं स्टेट बोर्ड पुस्तक पाठच आहे, माहितीच आहे, त्यामुळे ते पुस्तक मस्ट आहे. त्यामध्ये थोडाफार महाराष्ट्राचा समाजसुधारकाचा भाग कव्हर झालेला आहे. त्यानंतर ग्रोवर किंवा ग्रोवर बेलेकर आणि बिपिनचंद्र या दोघांपैकी एक पुस्तक तुम्ही वापरायचं आहे, ते थोडंसं ब्रॉडली आहे, किंवा जर तुम्हाला ते नाही सुटेबल वाटलं तर तुम्ही अनिल कठारे सर आणि गाठाळ सर या दोघांपैकी एकांचं पुस्तक वापरू शकतात. बेस्ट बुक आहे, दोन्ही पण बेस्ट बुक आहेत, पण तुम्हाला जे योग्य वाटतं ते वाचणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक खरेदी करताना दुकानदाराने सांगितलं म्हणून आपण घेतलं असं नको करायला, कारण आपण नोकरी करत करत अभ्यास करत असतो आणि अचानक आपल्याला माहिती नसतं बऱ्यापैकी, आपण जातो आणि त्या दुकानदाराला म्हणतो की कोणत्या विषयाचं, म्हणजे इतिहासाचं कोणतं विषयाचं पुस्तक, इतिहासाचं कोणत्या लेखकाचं पुस्तक चांगलं आहे, तर तो देतो त्याला जे आवश्यक किंवा त्याला योग्य वाटतं ते. परंतु एक लक्षात घ्या, आपल्याला अभ्यास करायचा, दुकानदाराला अभ्यास करायचा नाही आहे. त्यामुळे जे काही विद्यार्थी मित्र किंवा तुमचे मित्र, सहकारी किंवा तुमचे शिक्षक हे जी गाईडलाईन देतील त्यानुसार तुम्ही बुकलिस्ट त्या ठिकाणी किंवा
त्या बुक लिस्टच्या सोयीनुसार तुम्ही पुस्तकं खरेदी करायची आहेत. उगीच वाटलं गेलेत आणि दुकानातून एखादं पुस्तक उचलून आणलं असं नाही करायचं. त्याने काही फायदा होत नाही. उगीच ते पुस्तकं पडून राहतात, पैसे पण वाया जातात आणि ते वाचण्यात वेळ वाया जातो. आणि आपल्यासाठी वेळ महत्त्वाचा आहे सध्या, ठीक आहे. त्यामुळे ती गोष्ट प्रामुख्याने तुम्ही नोट करा. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी 11वी इतिहासाचं पुस्तक बिपिनचंद्र किंवा ग्रोवर बेलेकरपैकी एक वापरणार आहात तुम्ही. अगदीच तुम्हाला ते थोडंसं ब्रॉड वाटत असेल, अतिरिक्त वाटत असेल, तर तुम्ही अनिल कठारे सरांचं किंवा गाठाड सरांचं पुस्तकसुद्धा वापरू शकतात. आता या ठिकाणी आधुनिक भारताच्या इतिहासानंतरचा विषय येतो, तो म्हणजे भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन बुक प्रेफर करणार आहे, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. ह्याच्यामध्ये वेगळं काय असं आहे तर मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन केलं तर भारताच्या भूगोलावरती महाराष्ट्राच्या भूगोलाच्या तुलनेत कमी प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजे मी असं म्हणणार नाही की भारताचं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, असं नाही आहे. भारताचं भूगोल आज याचा अभ्यास करायचा आहे, परंतु तुलनेने कमी प्रश्न विचारण्यात आले होते असं मी सांगितलेलं आहे. आता भारताचा आणि महाराष्ट्राचा दोन्ही भूगोलांसाठी AB सौदी सर किंवा विठ्ठल पुंगळे सर दोघांपैकी एक रेफर करायचे. दोघंही पुस्तक एकत्र वाचायचे नाहीत, दोन्ही पुस्तक एकत्र खरेदी पण करायचे नाहीत. एक करा, एकतर विठ्ठल पुंगळे सरांचं करा किंवा AB सौदी सरांचं करा, ठीक आहे. त्यानंतर आपण वळतो आहोत भारतीय अर्थव्यवस्था या विषयाकडे. आता बघा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्राध्यापक रंजन कोळंबे सरांचं पुस्तक मोर दॅन सफिशियंट असणार आहे डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेसाठी, ठीक आहे. कारण इकॉनॉमी हा पार्ट तुम्हाला मेन्सला नाही आहे, त्यामुळे प्रिलियम पुरती रंजन कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे आणि मोर दॅन सफिशियंट बुक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनंतरचा पार्ट येतो तो म्हणजे पंचायत राज, म्हणजे ग्राम प्रशासन, राज्य किंवा जिल्हा प्रशासन, त्यांची रचना, संघटना, कार्य, जे काही सिलेबसमध्ये इन्क्लूड असेल ते. म्हणजे थोडक्यात पंचायत राज आपण त्याला ब्रॉडली म्हणतो. त्यासाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक वापरू शकतात, किंवा बेसिकली मी म्हणेल की एखादं पुस्तक वापरण्यापेक्षा, म्हणजे अर्थात निर्णय तुमचा आहे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन करा. तिथे तुम्हाला दिसून येईल की पंचायत राजला माझ्या मते किमान 1-3 प्रश्न किंवा कधी कधी 4-5 प्रश्न 2016 विचारण्यात आले होते. 2017 पेपर पाहिला तर 2-3 प्रश्न आढळतात, किंवा आपण ऑन अँड ॲव्हरेज 5 प्रश्न पकडू. तर ते तुम्ही मायक्रोनोट जर काढल्यात तुमच्या एखादं पुस्तक वापरून, किंवा तुमच्या मित्रांकडनं जरी तुम्हाला त्या पंचायत राजच्या नोट्स मिळाल्या, तरी तुमची पुस्तक वाचण्याची मेहनत त्या ठिकाणी वाचेल. म्हणजे प्रत्येक घटक पुस्तकातला वाचत बसायचा नाही आहे, कारण आपली आपलं जे लिमिट आहे ते 4-5 गुणांसाठीचं आहे. त्यामुळे तिथे तुम्ही जास्त प्रायोरिटी देऊ नका पंचायत राज या विषयाला, असं मी म्हणेन. म्हणजे डिपार्टमेंटल PSIच्या मेन्सला, मुख्यला जर तुम्ही गेलात तर पूर्ण संविधानाचा भाग आहे, तिथे पण विचारले तर 1-2 प्रश्न विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. मग जर तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकतात, नो डाऊट, परंतु नोट्स काढलेल्या बऱ्या राहतील, ठीक आहे. किंवा नोट्स जर तुम्हाला रेडी मिळत असतील, रेडी मटेरियल असेल पंचायत राज या विषयाचं, तर ते नक्की रेफर करा. म्हणजे त्याच्यात तुमचा थोडासा वेळ वाचेल. पंचायत राजनंतरचा पार्ट येतो महाराष्ट्रातील समाजसुधारक. आता हा एक स्वतंत्र टॉपिक का दिला आहे, तसं बघायला गेलं तर तुम्हाला वाटेल की अरे इतिहासामध्येच येतात ना समाजसुधारक, मग त्यांना वेगळं असं देण्याची काय गरज आहे. तर त्याचं रिझन आहे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मागच्या वर्षांच्याच प्रश्नपत्रिकेंचा विषय येतो. 2016 आणि 2017 या करंट 2 इयर्सचा जर विचार केला ना, तर सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्रातील समाजसुधारक या स्वतंत्र टॉपिकवरती विचारण्यात आले होते. तर मुद्दा काय आहे की त्याची स्वतंत्र तयारी तुम्हाला करायची आहे, म्हणजे तुम्ही लाईटली घेऊ नका. आता याच्यासाठी बेस्ट सोर्स आहे विकिपीडिया. तर विकिपीडियावरती जर तुम्ही गेलात, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व प्रकारचे, म्हणजे जेवढे आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्या समाजसुधारकांची माहिती टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की तिथे जाऊन बघू शकतात. आता मुद्दा काय आहे, या व्यतिरिक्त काय सोर्स असेल, म्हणजे टेलिग्राम चॅनल किंवा हँड रिटन नोट्स हा एक सोर्स झाला. त्याच्या व्यतिरिक्त दीपस्तंभ प्रकाशनचं रामचंद्र पाटील सरांचं पुस्तक पण खूप सुंदर आहे, फार मोर दॅन सफिशियंट इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकतात. समाजसुधारकानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे परराष्ट्रीय संबंध आणि चालू घडामोडी. आता परराष्ट्रीय संबंध हा चालू घडामोडीतला पण थोडासा पार्ट येतो, आणि कुठेतरी तो आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे पॉलिटीमधला पण थोडासा पार्ट येतो, परंतु त्याला असा वेगळा वेळ द्यायचा नाही आहे तुम्हाला. परराष्ट्रीय संबंधासाठी काय करायचं, तर चालू घडामोडीमध्ये जो परराष्ट्रीय संबंधाचा सेक्शन असतो तो कव्हर करायचा. म्हणजे जसं भारताने कोणत्या देशाशी कोणता करार केला, किंवा अमेरिकेसोबत कोणता करार केला,
आणखी कोणते देश असतील त्यांच्यासोबत कोणता करार केला, तर रिसेंटली त्याची एक यादी बाजूला करा आणि इथून मागचे जे ॲग्रीमेंट्स आहेत किंवा भारत सरकारचे जे काही करार आहेत इथून मागचे, म्हणजे नेपाळ, चीन, आता चीनचा मुद्दा गाजतो आहे ठीक आहे, त्यामुळे तो चीनचा करार इथून मागे केलेले असतील कोणते करार, तर त्या करारांवरती एक नजर टाका. मग काय करायचं, आपलं गुगल करायचं सरळ. गुगलला तुम्हाला ॲग्रीमेंट्सची माहिती मिळून जाईल किंवा कोणते करार कशासाठी केले होते. फक्त करार महत्त्वाचे नसतात तर त्याचा पर्पज असतो. आता बऱ्याच वेळेस प्रश्न असे विचारण्यात आले की हा करार करण्यात आला त्याचं कारण, म्हणजे तो शांती किंवा ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी आला होता की आणखी वेगळं कारण होतं, त्यामुळे ती कारणं पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे करार केव्हा केला, करार का केला आणि कराराचं नाव काय असेल ते, तर ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा जे आपण ऑपरेशन्स राबवतो वेगवेगळे, तो पण पार्ट परराष्ट्रीय संबंधामध्येच मोडतो, तर तो तुमचा चालू घडामोडीमध्ये कव्हर होईल. त्यामुळे त्याला असं वेगळं पुस्तक नाही आहे, पण चालू घडामोडी हा जो पार्ट आहे हा फार महत्त्वाचा आहे. कारण पूर्ण अभ्यासक्रमामध्ये पॉलिटी किंवा बऱ्यापैकी ग्रामपंचायतीचा म्हणजेच पंचायत राज्याला मी म्हणेल इतिहास असे काही सिलेक्टिव्ह पार्ट आहेत जे स्कोरिंग सब्जेक्ट येतात. बरोबर, आता अर्थव्यवस्थेची बऱ्याच जणांना भीती असते, त्यामुळे अर्थव्यवस्था म्हटलं की ते चारात लांब राहतात. अभ्यास केला जातो परंतु ऐन वेळेवर पेपरला प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे चालू घडामोडी हे आजचे मार्क्स आहेत जे आपल्याला अजिबातच घालवायचे नाही आहेत, गमवायचे नाही आहेत. म्हणून चालू घडामोडीसाठी स्पेसिफाय आहे मटेरियल, ते मी सांगते. तसं बाजारामध्ये बरंच मटेरियल मिळेल, पण जे मला योग्य वाटतं ते सिम्प्लिफाय डायरी इयरबुक आहे. त्यानंतर तुम्ही पृथ्वी परिक्रमा प्रत्येक महिन्याचं मासिक असतं ते वापरू शकतात. सिम्प्लिफाय डायरी इयरबुक जर तुम्हाला थोडंसं हेवी वाटत असेल किंवा थोडंसं ब्रॉड वाटत असेल, तर तुम्ही अभिनव प्रकाशनचं इयरबुकसुद्धा वापरू शकतात, ज्यामध्ये संपूर्ण वर्षांच्या चालू घडामोडी कव्हर केलेल्या असतील. ठीक आहे, आता पूर्वपरीक्षेचं इथं संपलं, परंतु पूर्वपरीक्षेसाठी उजळणी करायची असेल तर एकनाथ पाटील सर, तात्यांचा ठोकळा म्हणून आपण ओळखतो, तो उजळणीसाठी तुम्ही वापरू शकता. अतिशय बेस्ट आहे, त्यामुळे तुमचं ऑल ऑफ जे काही सब्जेक्ट्स आहेत ते कव्हर होतील. तसं तुम्हाला सायन्स म्हणजे विज्ञानाचा भाग येत नाही पूर्वपरीक्षेला. ठीक आहे, आता ही झाली पूर्वपरीक्षांची यादी. आता मी मुख्य परीक्षांच्या यादीकडे वळते. मुख्य परीक्षेच्या यादीमध्ये प्रथमतः 300 गुण, 300 गुणातले 30 गुण पॉलिटी या विषयासाठी राखीव, भारतीय संविधानासाठी राखीव आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. ठीक आहे, उरले 270 गुण. 270 गुणांसाठी प्राध्यापक ऋतुजा बोडके यांचं पुस्तक वापरायचं आहे, जे लवकरच प्रकाशित होईल. तोपर्यंत तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास एक साधारणतः कव्हर करून घ्या आणि मग नंतर मुख्य परीक्षेकडे वळू शकतात. किंवा कायद्यांसाठी जर तुम्हाला काही एक हँड रिटन मटेरियल मिळालं किंवा तुम्ही स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतील तर त्याही तुम्ही रेफर करू शकतात. आता बघा मुद्दा काय येतो. पुस्तकांची यादी या ठिकाणी सांगितलेली आहे की कोणती पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. आता या पुस्तकांच्या यादीमध्ये तुम्हाला वाटत असेल की हे पुस्तक नाही सांगितलं ते सांगायचं राहिलं, किंवा हे चांगलं नाही दुसरं वाचणं, तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात. मायनस प्लस तुम्ही करू शकतात. तुम्हाला वाटतंय इतिहासासाठी हे गरजेचं नाही दुसरं गरजेचं आहे, तुम्ही ते घ्या. मला जे योग्य वाटतं ती यादी मी तुम्हाला दिलेली आहे. आता पुस्तकांच्या यादीनंतर मुद्दा येतो तो म्हणजे पुस्तके कशी वाचावीत. आता तुम्ही म्हणाल हा काय चर्चेचा विषय आहे का, परंतु खूप चर्चेचा विषय आहे. मला जेवढा अनुभव आला, म्हणजे माझ्या पुस्तकं जेवढी नजरेस पडली विद्यार्थ्यांची, तर अभ्यासिकेत विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, हायलायटर घेतात किंवा एखादा पेन घेतात. पहिल्यांदा नवीन पुस्तक घेतलेलं असतं, शुभारंभ करायचा असतो, पहिल्यांदा पुस्तकातलं सर्वच महत्त्वाचं वाटतं आपल्याला, कारण आपलं योग्य वाचन झालेलं नसतं, पहिली रीडिंग पडलेली नसते. आता काय होतं, पहिल्याच वेळेस हातात पेन असतो, धरला पेन की पूर्ण लाईनवरती, पूर्ण ओळीवरती ते काय करतात, रेष मारत चालतात किंवा रेघ मारत चालतात. त्यानंतर नेक्स्ट सेकंड रीडिंगला हायलायटर घेतात, मग कुठल्याही पण कलरचं हायलायटर असू दे, पोपटी असू दे, नारंगी असू दे, कोणत्याही कलरचं हायलायटर घेतात आणि पुन्हा त्या वाक्यावरती अंडरलाईन करतात किंवा त्याला पूर्ण त्या वाक्याला अंडरलाईन करतात. जेव्हा थर्ड रीडिंग पडते किंवा जाहिरात आलेली असते, परीक्षा तोंडावर आलेली असते आणि त्यावेळी म्हणजे अगदी आठवडा दोन आठवड्यांचा कालावधी बाकी असतो आणि आपल्या नोट्स रेडी नसतात, मग आपल्याला आधार काय आपल्या पुस्तकांचा, जे आपण व्यवस्थित रंगवून ठेवलेलं आहे. आता व्यवस्थित रंगवून ठेवला असा शब्द मी का वापरला, कारण तेवढी रंगवून ठेवतात विद्यार्थी मित्र, सगळीच नाहीत, काही विद्यार्थी अशा प्रकारचं पुस्तक वापरतात. तर काय होतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, ही आपली सवय आपल्याला सोडायला लागणार आहे. तर पहिल्यांदा जर आपण एक हायलायटर घेतला
त्याने पूर्ण शब्द किंवा वाक्य आपण हायलाईट केलं, नंतरच्या रीडिंगला परत दुसरा पेन वापरला, आणि जेव्हा परीक्षा जवळ आलेली असते तेव्हा जर आपण रिव्हिजन करायला गेलो तर आपल्यालाच कळत नाही की काय महत्त्वाचं आणि काय नाही, कारण इतक्या अंडरलाईन आपण एका पेजवर करून ठेवलेले असतात. एका वाक्याला तीन तीन अंडरलाईन करणारे पण विद्यार्थी आहेत, मग ती चुकीची गोष्ट आहे, त्याचा लॉस तुम्हाला होतो. कसा माहिती आहे का? ऐनवेळेवर सुचत नाही आपल्याला की हा पॉईंट महत्त्वाचा होता का, किंवा यावरती मागच्या वर्षी प्रश्न येऊन गेला होता का, मग पुढच्या वर्षी येईल का, मग हे आपल्याला नाही करायचं. तर पुस्तक घ्यायचं, एकच हायलाईट वापरा, एकच हायलाइटर वापरा, त्याला त्या वाक्याला तुम्हाला जे आवश्यक वाटतं त्याला हायलाईट करा. आता इथे आवश्यक कसं आहे हे तुम्हाला केव्हा समजणार? म्हणजे एखाद्या पुस्तकातली एखादी ओळ वाचता क्षणी कळणं की यावर पुढच्या वर्षी प्रश्न येऊ शकतो, तेव्हा त्या वाक्याला मी आवश्यक वाक्य म्हणेल किंवा आवश्यक ओळ म्हणेल. ठीक आहे, मग हे तुम्हाला केव्हा कळेल? पुन्हा तोच मुद्दा येतो, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन. ठीक आहे, आता यानंतर पुस्तकं कशी वाचायची हे कळलं की एकच हायलाईट वापरायचं आहे, योग्य ठिकाणी तुम्हाला हायलाईट करायचं आहे, एकच हायलाइटर वापरून, वेगवेगळी रंगीबिरंगी पेन वापरू नका आणि पुस्तक खराब करू नका. दुसऱ्यांना चांगलं दिसावं म्हणून आपलं पुस्तक चांगलं नसलं पाहिजे, तर आपल्या स्वतःसाठी पुस्तक उगडता क्षणी आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे. उगीच रंगवून ठेवण्यात काही अर्थ नसतो. अर्थात तुम्हाला जर ते रंगवलेलं पुस्तक समजत असेल तर नक्की रंगवा, काहीच हरकत नाही, निर्णय तुमचा आहे. आता तिसरा मुद्दा ज्यावर मी बोलणार होते तो मुद्दा येतो म्हणजे या ठिकाणी नोट्स काढायच्या की नाही काढायच्या. आता नोकरी करत करत अभ्यास करायचा आहे, प्रत्येक वेळेस नोट्स काढणं होईल की नाही? आता बघा, नोट्स काढण्याचा प्रॉफिट काय माहिती आहे का? समजा एक 8 दिवस बाकी आहे परीक्षेला आणि पूर्ण पूर्व परीक्षेची रिव्हिजन करायची आहे, म्हणजे एका दिवसाला एक विषय तुमचा संपला गेला पाहिजे किंवा जास्त कदाचित, मग अशा वेळी काय करतो आपण? जर नोट्स असतील तर झपझप झपझप रिव्हिजन करून होते की पटापट आपल्याला समजतं, अरे ह्या प्रकरणातला हा मुद्दा महत्त्वाचा होता, ह्याच्यावर प्रश्न येऊन गेला होता, तेवढंच वाचा. हा नोट्स काढल्याचा पॉईंट आहे. पण काहींना नोट्स काढायला आवडत नाहीत, तर नोट्स काढणं न काढणं तुमचा वैयक्तिक विषय आहे, पण माझ्या मते नोट्स काढल्या पाहिजेत, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऐनवेळेला आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होत असतो. समजा आता याच्यावर ऑप्शन काय, समजा काहींना असेल की आम्हाला कंटाळा आहे, आम्हाला लिखाणाचा कंटाळा आला आहे, किंवा आम्हाला नाही आवडत नोट्स काढायला, तर त्याच्यावरती पर्याय काय माहिती आहे का? तर पुस्तक आपण प्रॉपर हायलाईट केलं पाहिजे. जे कोणतं पुस्तक तुम्ही वापराल, कोणत्याही लेखकाचं जे तुम्हाला आवडत असेल ते पुस्तक जर तुम्ही वापरलं तर त्याला योग्य हायलाईट केलं पाहिजे. मग हायलाईट केलेले पॉईंट फक्त परीक्षेच्या अगोदर उजळणी करायची, मग नाही नोट्स काढल्यात तरीही चालेल, ज्यांना कंटाळा येतो त्यांच्यासाठी ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, म्हणजे 3 मुद्दे आज मी तुमच्या सोबत डिस्कस केले. पुस्तकांची यादी जी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे, PDF तुम्ही प्रिंटआउट करून घेऊ शकतात. सेकंड, या ठिकाणी पुस्तके कशी वाचली पाहिजेत. आणि थर्ड, इम्पॉर्टंट नोट्स काढायच्या की नाहीत, आणि त्याच्यावरचा पर्याय पण मी तुम्हाला सुचवलेला आहे. तर या ठिकाणी आपला आजचा विषय संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण अशाच एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि एक साधारणतः असे सगळे विषय पूर्ण झाले की त्यानंतर आपण मूळ अभ्यासक्रमाच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.